नागपुर के प्रथम नागरिक यानी महापौर पद का चुनाव मंगलवार को मनपा के मुख्य कार्यालय में संपन्न हुआ। ऑनलाइन हुए इस चुनाव में भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी दयाशंकर तिवारी ने 107 वोट लेकर बाजी मारी। मंगलवार को हुए महापौर चुनाव में भले ही संख्या के आधार पर भारतीय जनता पार्टी ने बाजी मारी हो, मगर ऑनलाइन चुनाव प्रक्रिया की वजह से सत्ता पक्ष की भी टेंशन बढ़ गई थी। सोमवार को ही सत्ता पक्ष की ओर से सभी नगर सेवकों की बैठक लिए चुनाव के दिन मनपा में उपस्थित रहने के आदेश दिए गए थे। भारतीय जनता पार्टी की ओर से दयाशंकर तिवारी महापौर और मनीषा धावड़े उप महापौर के उम्मीदवार में थी। वही वाड़ी विपक्षी कांग्रेस पक्ष में गुटबाजी का आखिरकार इन समय पर अंत हुआ। कांग्रेस के महापौर के उम्मीदवार मनोज कावंडे ने अपना नामांकन वापस ले लिया, जिसे सत्ता पक्ष की राह और आसान हो गई। महापौर चुनाव में दयाशंकर तिवारी को 107 वोट प्राप्त हुए, रमेश पुनेकर को 27 और नरेंद्र वाल्दे को 7 वोट प्राप्त हुए। इनमें से कुछ नगर सेवक चुनाव में उपस्थित नहीं हुए थे। भारतीय जनता पार्टी के प्रत्याशी की जीत तो निश्चित थी, मगर विरोधी पक्ष ने भी अपने उम्मीदवार खड़े किए थे। उप महापौर पद पर भी भारतीय जनता पार्टी ने ही जीत हासिल की है। भारतीय जनता पार्टी की ओर से मनीषा धावड़े उप महापौर पद के लिए चुनकर आई है। बाकी सर्व लाइन से बाहर होते असं सांगायला काही अडचण नाही, कारण सिस्टम असा केला की सकाळी 11 वाजेपासून निवडणूक सुरू आहे आणि आज आता 2:30 वाजता पहिला रिझल्ट येत आहे। दुसरा चुनाव उप महापौराचा सध्या बाकीचा आहे, सध्या 5 वाजणार आहे। जो इलेक्शन 2 तासात होऊ शकत होता तो इलेक्शन दिवसभर घेण्याचा हे जे कट रचण्यात आला हे चुकीचा प्रयत्न राज्य शासनाचा आहे असं मला वाटते। जर पिंपरी चिंचवडला उपमहापौराची निवडणूक सामान्य पद्धतीने झाली, सभागृह घेऊन झाली, तर नागपुरात त्याच्यापेक्षा जास्त मोठा हॉल उपलब्ध होता। तिथे आपली जुनी सभाही झालेली आहे, विधानसभा झाली, आता डी पी सीची मीटिंगसुद्धा सुरेश भट सभागृहात घेण्यात येत आहे। सर्व मीटिंगा सुरू आहे, फक्त हे निवडणुकीची मीटिंग अनावश्यक फसवण्यासाठी या पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे असं मला वाटते। 107, 27 आणि 10 असा आकडा आहे। 107 भारतीय जनता पक्ष, 27 काँग्रेस पक्ष आणि 10 बहुजन समाज पक्ष, 5 लोक तटस्थ राहिले याच्यात, अनुपस्थित राहिले म्हणायलाही हरकत नाही। हे असं मिळून भारतीय जनता पक्षाचे जेवढा मत होता ते एकूण 1 मत भारतीय जनता पक्षाचा भारतीय जनता पक्षाला मिळाला। मीडियाच्या माध्यमातून जे प्रचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला ते चुकीचा ठरला आणि खरी स्थिती जे भारतीय जनता पक्षाची आहे ते सगळ्यांच्या समोर आली। माननीय संदीपजीच्या नेतृत्वात मागील 1.5 वर्षापासून आम्ही काम करत आहोत आणि भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक म्हणून आजादीची स्वर्ण जयंतीच्या वेळी मी निवडून आलो होतो 1997 आणि आता जेव्हा महापौर आहे तेव्हा आजादीची हिरक जयंती आहे। 25 वर्षाचा महानगरपालिकेत कार्य करण्याचा अनुभव आहे। भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस या दोघांच्या नेतृत्वात काही कल्पक विचाराने नागपूर शहराला वेगळ्या पद्धतीने विकसित करण्याचा मानस जे लक्ष ठेवून माननीय नितीनजी आणि देवेंद्रजीने ठरवलेलं आहे। महाराष्ट्रात आमची सत्ता गेल्यानंतर मिळालेले पैसे थांबवून तो विकासाचा प्रयास थांबवण्याचा प्रयत्न वर्तमान सरकारने केलेला आहे। आम्ही प्रयत्न करून जे काम थांबले आहे ते पुन्हा कशा रीतीने सुरू होऊ शकते त्या दृष्टीने प्रयत्न करू। मागच्या पूर्ण वर्ष करोनाचा याच्यात गेला, संदीपजीच्या नेतृत्वात आणि बाकी भाजपचे सर्व नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचा संघटन हे सगळ्यांनी मिळून करोनाशी चांगली लढत दिली, लोकांना मदत केली, लोकांच्या घरोघरीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आमचे सर्व नगरसेवक आणि आमचे संघटनचे लोकांनी केलेला आहे। आणि लोकांचा जो आशीर्वाद होता तो आशीर्वाद तेव्हाही आमच्या सोबत होता, आताही आमच्या सोबत आहे। येणारा पुढील कार्यकाळासाठी मला जे करायचं आहे, जे बोलायचं आहे ते मी पदग्रहण केल्यानंतर बोलेल। फक्त एवढंच मी सांगतो की संदीपजीच्या नेतृत्वात जे काही निर्णय आम्ही घेतले होते, जे इंग्रजी माध्यमची शाळा सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला होता, हॉस्पिटलमध्ये रिफॉर्मेशनचे जे निर्णय आम्ही घेतले होते ते सर्व आम्ही 100% लागू करू। भारतीय जनता पक्षाची सरकार गेल्यानंतर झोपडपट्टीमध्ये पट्टे वाटपाचं जे काम बंद झालेलं आहे तो द्रुत गतीने सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि शिक्षणाचा स्तर उंचविण्यासाठी
बाकी अनेक संस्थांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न करू। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ के साथ अभिषेक पानसे, BCN News नागपूर।